नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीसोबत पशुपालन करणे हा एक महत्त्वाचा व्यवसाय शेतकऱ्याला आजच्या या युगामध्ये उपयोगी ठरतो। पशुपालन करताना बरेच शेतकरी कुक्कुटपालनाच्या व्यवसायाकडे वळतात आणि कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन किंवा ग्रामीण गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन ह्या दोन विषयांना घेऊन ते जोडधंद्यामध्ये लागतात। कालांतराने विशेषतः ग्रामीण पक्ष्यांसोबत ज्यावेळेस कुक्कुटपालन करतात शेतकऱ्यांच्या असं लक्षात येतं की पक्ष्यांची पंख आहेत ती गळून जात आहेत किंवा पक्षी एकमेकाचे पंख उपडत आहेत किंवा पक्षी एकमेकाला टोचे मारून जखमा करून घेत आहेत। तर हा काही पक्ष्यांना नैसर्गिक होणारा क्रम नाहीये, तर पक्ष्यांना हे एक प्रकारच्या त्यांच्या वागणुकीमुळे वागणुकीतल्या बदलामुळे झालेला हा उपद्रव आहे। याला सायंटिफिक भाषेमध्ये फेदर पेकिंग असं म्हणतात। तर या फेदर पेकिंग बद्दल आपण माहिती घेऊया, कारण फेदर पेकिंग मध्ये पक्षी एकमेकाचे पंख उपडतात आणि यामुळे पक्ष्यांना जखमा होतात। असे जखमी पक्षी पाहिल्यानंतर दुसरे इतर पक्षी त्याला येऊन आणखी टोचा मारतात, आणखी जखमा करतात। आणि आपण जर योग्य वेळेमध्ये तो पक्षी विलगीकरणासाठी घेतला नाही किंवा तो पक्षी बाजूला काढून घेतला नाही तर त्या पक्ष्याचा मृत्यू होतो। तर ह्या कारणामुळे जवळजवळ आपल्या पूर्ण थाव्यामधल्या जवळजवळ 70-80% पक्ष्यांना हा उपद्रव या उपद्रवाचा त्रास होतो आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते। यासाठी बरेचसे कारणीभूत आहेत, परंतु त्यापैकी महत्वाचे काही कारण आहेत ते की खाद्याचे कमतरता असणे पहिलं मुख्य कारण। त्याच्यामध्ये खाद्याची भांडे किंवा पाण्याची भांडे यांची जर कमतरता असेल किंवा कमी असतील किंवा पूर्ण भरलेले नसतील त्याच्यामध्ये खाद्याचं प्रमाण कमी असेल तरी देखील हा त्रास होण्याची शक्यता असते। याच्या व्यतिरिक्त अति उष्ण आणि अति थंड वातावरणात देखील पक्ष्यांना हा उपद्रव झाल्याचा आढळून आलेले आहे। आता या उपद्रवावर इलाज करण्यासाठी आपल्याला आधी त्यामागचं मुख्य कारण शोधणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर चोच कापण्याचा उपाय देखील अवलंबवावा लागतो। या दोन्ही गोष्टी योग्यरित्या करून चुका सुधारल्यास पंख उपटण्याचा उपद्रव आपल्याला टाळता येतो। त्यापैकी आपण आज चोच कापणे ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये बीक ट्रिमिंग म्हणतात त्याबद्दल आपण माहिती घेऊया। बीक ट्रिमिंग करण्याकरता सर्वप्रथम आपल्याकडे बीक ट्रिमिंग मशीन किंवा डीबेकिंग मशीन आपल्याकडे असणं आवश्यक आहे। बाजारामध्ये साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपयापर्यंत अशा मशीन्स उपलब्ध आहेत। यासोबतच पक्ष्याची चोच कापल्यानंतर पक्ष्यावरती येणारा ताण कमी करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ए डी ई सी यांसारखी विविध जीवनसत्वे आपल्याला पाण्यातून देणं आवश्यक आहे। तर अशा औषधांची देखील आपल्याकडे पुरवठा आपण चोच कापण्याआधी करून ठेवा। 2/3 चोच आपल्याला कट करायची असते आणि अशा त्यानंतर पक्ष्याला पक्षीने जरी दुसऱ्या पक्ष्याला इजा केली किंवा टोच मारली तर त्या पक्ष्याला इजा होणार नाही याची आपण खात्री करून घेऊ शकतो। सर्वप्रथम पक्षी पकडताना पक्ष्याला व्यवस्थित हातात पकडावे। एका हाताने पक्ष्याचे पाय पकडून त्याला आधार द्यावा, दुसऱ्या हाताने पक्ष्याची चोच उघडावी आणि बोटाने त्याची जीभ आतल्या बाजूला ओढून घ्यावी जेणेकरून चोच कापताना ती मध्ये येणार नाही याची आपल्याला खात्री होईल। मशीन तयार झाल्यानंतर साधारणपणे 5 ते 7 सेकंदांमध्येच चोच कापण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी। सर्वप्रथम पक्ष्याची चोच डीबेकरच्या सहाय्याने कापून घ्यावी किंवा पीक ट्रिमरच्या सहाय्याने कापून घ्यावी आणि त्यानंतर लगेचच डीबेकर मशीनमध्ये असलेल्या गरम पट्टीवरती चोच घासून घ्यावी जेणेकरून आपली जी चोच आहे ती पूर्णपणे भोथट होऊन जाते। दोन्ही चोचींकरता हीच पद्धत वापरावी। चोच कापताना नेहमी चोच कापण्याच्या वेळी जीभ त्याच्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी। यानंतर चोच कापताना नियमितपणे चोच कापत राहिले तर पुन्हा पुन्हा चोच वाढीचा जो प्रकार आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो। यासोबतच चोच कापताना जास्त प्रमाणात कापण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून चोचीमध्ये विविध प्रकारच्या रक्तवाहिन्या आणि नसा असल्या कारणाने त्यांना इजा होण्याची शक्यता असते, म्हणून जास्त प्रमाणामध्ये चोच कापण्याचा प्रयत्न करू नये।